पारनेर येथे तिरकळमाळा पाटाडी वस्ती येथील एका महिला शेतकऱ्याच्या 3 शेळ्यांवर वन्य प्राण्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये 3 शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. हा हल्ला रात्रीच्या सुमारास झाला असल्याची माहिती आहे. पारनेर येथील तिरकळ वस्ती येथे राहणाऱ्या मंदा सुभाष साठे यांच्या 3 शेळ्या गोठ्यामध्ये होत्या. रात्रीच्या वेळेला बिबट्या किंवा तरस या प्राण्यांनी हल्ला केला. यामध्ये 3 शेळ्या जागीच मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यातील बोकड बिबट्या घेऊन गेला असून 2 शेळ्या जागीच मृतावस्थेत साठे यांनी सकाळी उठल्यानंतर पाहिल्या. त्यानंतर वन्य प्राण्यांनी हल्ला केला असल्याचा प्रकार लक्षात आला असता त्यांनी त्वरित परिसरातील नागरिकांना याबद्दल माहिती दिली. नागरिकांनी वनाधिकारी यांना कळवले. वनाधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर कोणत्या प्राण्याने हल्ला केला आहे हे निष्पन्न होईल. मात्र या परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी नागरिकांनी बिबट्या पाहिला होता अशी माहिती समोर येत आहे. तसेच तरसाचा वावर या परिसरामध्ये आहे, त्यामुळे येथे पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.